ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानं उभारणी आणि नीतीमूल्याची उद्योगवाढीबरोबर सांगड घालणारं महान व्यक्तिमत्व भारतानं गमावलं आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे टाटा समूहाचा महान वारसा पुढेने त्याला अधिक आकर्षक जागतिक अस्तित्व रतन टाटा यांनी दिलं प्रस्थापित उद्योगपतींबरोबरच युवा विद्यार्थ्यांनाही त्यांनी प्रेरणा दिली परोपकार आणि औदार्य या क्षेत्रातलं त्यांचं योगदान अमूल्य आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे भारतीय उद्योग जगतातलं उत्तुंग व्यक्तिमत्व हरपलं आहे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठीचं सा त्यांचं योगदान भारतातल्या उद्योजकांसाठी नेहमीच स्फूर्तीदायी राहील असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे द्रष्टा उद्योजक असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या रतन टाटा यांची मानवता आणि समाजाच्या उन्नतीसाठी अतुट कटिबद्धता होती असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मोठी स्वप्न पाहणं आणि त्यासाठी पाठबळ देणं हा रतन टाटा यांचा अनोखा पैलू होता शिक्षण आरोग्यसेवा स्वच्छता यासारख्या क्षेत्रांमधल्या कार्यासाठी ते अग्रेसर होते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी नोएल टाटा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शोकभावना व्यक्त केल्या रतन टाटा यांनी राष्ट्राच्या विकासासाठी निस्वार्थ योगदान दिल्याचं गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे देशाच्या कल्याणासाठीची त्यांच्या कटिबद्धतेचा उल्लेख करून रतन टाटा आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव राहतील असं शहा यांनी म्हटलं आहे रतन टाटा यांनी केवळ व्यवसाय वाढवला नाही तर देशसेवा केली असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल म्हणाले त्यांचं सरळ आणि सेवाभावी व्यक्तिमत्व होतं ते नेहमीच देशाच्या विकासासाठी युवकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होते आर्थिक मदतीसह ते मानसिक मार्गदर्शनही करायचे रतन टाटा हे देशाचे रत्न होते आणि शान होते असं गोयल म्हणाले जीवन में व्यापार और उद्योग को तो बहुत नई ऊंचाइयों तक लेके गए ही ईमानदार व्यवस्थाओं से भी कैसे उद्योग बड़ा बन सकता है अंतर्राष्ट्रीय पटल पर जा सकता है उसका एक जीवंत उदाहरण टाटा ग्रुप के रूप में बनाया लेकिन साथ ही साथ उनका जो निहित चरित्र था एक सेवाभावी एक बहुत ही सरल व्यक्तित्व था उसको कभी बदला मैं समझता हूं टाटा ग्रुप को ही नहीं बढ़ाया देश सेवा करी और देश का एक अनमोल रत्न के रूप में टाटा ग्रुप को खड़ा किया ये रतन भी था देश का और शान भी थी देश की दूरदृष्टी असलेला उद्योजक राष्ट्र उभारण्यासाठी अनमोल योगदान देणारं आणि उत्तम मानव असणारं व्यक्तिमत्व रतन टाटा यांच्या निधनानं हरपल्याची भावना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली उद्योगजगत समाज आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान म्हणजे अमूल वारसा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे रतन टाटा यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे भारतीय उद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी त्याचबरोबर जागतिकीकरणासाठी टाटा यांचं मोठं योगदान होतं असं जयशंकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे